सो हेलो स्टूडेंट्स, मैं ठिकाणी युनिट एंड मेजरमेंट च्या नेक्स्ट स्टुडिओ लेक्चर मध्ये मी तुमचं स्वागत करतो। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण हाऊ टू मेजर द लॉन्ग डिस्टन्स स्टार्स याबाबत एक दोन पॉइंट पाहिले होते। तर त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचे। ठीक आहे, तर ते कशा पद्धतीने मेजर करायचं, तर त्याच्यामध्ये येणारे युनिट्स तुम्ही ते बेसिकमध्ये शिकलं असाल, तरी पण थोडंसं ओवरलुक माहिती देऊन पुढच्या पॉईंट्सकडे जाणार आहोत आपण तत्पूर्वी त्याच्याबाबत। ठीक आहे, तर यामध्ये आपण वन एयू, एयू मीन्स ॲस्ट्रोनॉमिकल युनिट, वन एयू हे डिस्टन्स आहे मेजरमेंटचं, लेंथ मेजरमेंटचं, ॲस्ट्रोनॉमिकल युनिट बरोबर म्हणजे किती मीटर आहे। तर याची व्हॅल्यू आहे नियर अबाउट 1.496 × 10⁻¹⁻ मीटर, एवढं हे डिस्टन्स आहे। किती? वन एयू। ठीक आहे, त्याच्यानंतर वन लाईट इयर, तुम्ही ऐकलं असेल वन लाईट इयर, लाईट इयर, लाईट इयर हा शब्द ऐकला असेल। सो हे जे डिस्टन्स आहे ते ॲक्च्युली किती असतं, ते स्पेस सायन्स वगैरेमध्ये वापरलं जातं, वन लाईट इयर, एक प्रकाश वर्ष एवढं लांब जायचं आहे वगैरे वगैरे, हे लॉंग डिस्टन्ससाठी शॉर्टकटमध्ये वापरण्यासाठी जे युनिट्स आहेत। तर वन लाईट इयर, वन लाईट इयर मीन्स 9.46 × 10⁻¹⁹ मीटर, 9.46 × 10⁻¹⁹ मीटर। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जे युनिट आहे, नेक्स्ट युनिट इज वन पार सेकंड, वन पार सेकंड। सो वन पार सेकंड इज इक्वल टू 3.08 × 10⁻¹⁶ मीटर। तर हे काही लॉंग डिस्टन्स मेजर करण्यासाठी जे शॉर्टकट्स युनिट, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचे बरोबर। मग लॉंग डिस्टन्स स्टार्स मेजरमेंटसाठी याचा वापर केला जातो। ठीक आहे, मग आपल्या जे पॅरलक्स मेथड आहे त्याच्यामध्ये या वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचा वापर केला जातो अर्थचे दोन जे पॉइंट्स आहेत ते मेजर करण्यासाठी। ठीक आहे, आता त्याचबरोबर याच्या पुढे जाऊन आपल्याला काय पाहिजे पाहता, तर याच्या पुढे जाऊन आता आपल्याला लॉंग डिस्टन्स मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट ऑफ साईज ऑफ प्लॅनेट ऑफ स्टार, म्हणजे जे आपले प्लॅनेटचे जे स्टार्स असतील ते पाहिजे, मेजरमेंट ऑफ साइज ऑफ प्लैनेट ऑफ स्टार्स। ठीक है, ते कसं मेजर करायचं, थोडस आपली जी पॅरलक्स मेथड आहे त्याच्या सारखंच असेल। जर हा आपला प्लैनेट असेल ठीक है, सपोज याची डायमीटर डी आहे, प्लॅनेट ऑर स्टार आहे, या प्लॅनेटचं आपल्याला काय मोजायचं आहे, साईज मोजायचे। मग डायमीटर जर भेटला ऑर स्टार म्हणूया त्याला, तर आपण त्याच्यावरून त्याचा साईज किंवा काय मेजर करू शकतो। ठीक आहे, आणि हा आपला अर्थ सरफेस असेल, आणि हा अर्थ सरफेसच्या एका पॉईंटवरून आपण काय करणार आहे, या प्लॅनेटची साईज मोजणार आहे। तर त्यासाठी काय करावं लागेल, ठीक आहे, हा अँगल इथे तयार झाला आहे या पॉईंट सोबत, दिस इज अर्थ। थोडस आपली जी पॅरलॅक्स मेथड आहे त्याच्यासारखंच आहे। ठीक आहे, मग आपले जे प्लॅनेट आहे त्याच्या दोन पॉईंटचे आपण त्या ठिकाणी एकाच सिच्युएशनवरून, अर्थच्या एकाच पॉईंटवरून त्या ठिकाणी काय करायचं आहे, अँगल मेजर करून घ्यायचा। कशावरून? एकाच पॉईंटवरून हा अल्फा अँगल मेजर करायचा बरोबर, आणि अल्फा अँगल मेजर केल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे डी। ठीक आहे, तर आपण जसं आर्क लेंथ अपॉन रेडियस, म्हणजे आता याला काय कन्सिडर करायचं आहे, दिस इज वी आर कॉल्ड ॲज आर्क लेंथ, पॅरलेस मेथड सारखंच, याला काय कन्सिडर करायचं आहे,
आरतील बरोबर, कारण याच्या अलांग आपण ह्या ह्या पॉइंटला सेंटर पकडून काय ड्रॉ करू शकतो, सर्कल ड्रॉ करू शकतो, म्हणजे हा डी याचा काय झालं, रेडियस झालं बरोबर। मग हा अँगल आर्क लेंथ म्हणजेच काय, अँगल म्हणजे थीटा इज इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ अपॉन रेडियस, रेडियस इथं काय आहे डी ए, आणि आर्क लेंथ काय ए बी म्हणजेच स्मॉल डी बरोबर, म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी बरोबर। हेन्स ठीक आहे, तर स्मॉल डी इज इक्वल टू काय, अल्फा इंटू कॅपिटल डी ठीक आहे। तर या पद्धतीने आपण ह्या प्लॅनेटचं काय म्हणू शकतो, डायमीटर मेजर करू शकतो ठीक आहे। तर या पद्धतीने तुम्हाला प्लॅनेटचं डायमीटर काय करता आलं पाहिजे, मेजर करता आलं पाहिजे ठीक आहे। तर याला काय म्हणतात, मेजरमेंट ऑफ साईज ऑफ प्लॅनेट ऑर स्टार्स ठीक आहे। ह्याच्यात काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या साह्याने किंवा आता गुगल क्लासरूमवर माझा अकाउंट नव्हता तर तुम्ही ओपन केला आहे तिथे सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये डाऊट विचारू शकता, ते क्लिअर करून दिले जातील, एकदम व्यवस्थितपणे पाहायचं आहे ओके थँक्यू। तो नेक्स्ट पॉईंट आता आपण पाहणार आहे, मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स काय पाहणार आहे, मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स। तर मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स म्हटल्यानंतर खूप स्मॉल पार्टिकल्स किंवा स्मॉल साईजचा आपल्याला ठिकाणी काय करायचं आहे, मेजरमेंट करायचे। आता हे मेजर करण्यासाठी इथे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कुठले इन्स्ट्रुमेंट्स, तसं तुमचं स्केल असतं ना ठीक आहे, कुठले इन्स्ट्रुमेंट आहे, वर्नियर कॅलिपर्स अँड मायक्रोमीटर स्क्रू गेज। तर हे दोन त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स ठीक आहे। आता हे प्रॅक्टिकल फिजिक्स मध्ये आपण पाहणार आहोत, प्रॅक्टिकल फिजिक्स जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये हे इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला दाखवेल कॉलेजवर गेल्यानंतर ठीक आहे। तत्पूर्वीची थोडी बेसिक माहिती देतो, जर सिक्स स्केल असते ना तुमची ही पट्टी ठीक आहे, पट्टी असते आता पट्टीचं फक्त एका सेंटीमीटरचं माप घेतो, ही फर्स्ट लाईन सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे, म्हणजे किती झालं एक सेंटीमीटर, एक सेंटीमीटरमध्ये किती लाईन्स येतात, टेन लाईन्स येतात बरोबर। म्हणजे त्याचा जो लिस्ट काउंट आहे, म्हणजे एका लाईनची किंमत, लिस्ट काउंट म्हणजे काय, एका लाईनची किंमत इज इक्वल टू किती येते, वन बाय टेन म्हणजे किती, झिरो पॉईंट वन सेंटीमीटर, म्हणजेच आपण याला काय म्हणतो, वन एम एम पण म्हणतो, मिलीमीटर बरोबर। या पद्धतीने मग आता हे जे आहे हे ऍपरेटस कसे आहे, त्याच्यात काय फरक आहे ते पाहायचं आपल्याला, हा म्हणजे आपण किती मीटर जर या सायलेंट मध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर 10⁻³ मीटर पर्यंत, म्हणजे एवढं छोटं ऑब्जेक्ट, एवढ्या छोट्या ऑब्जेक्ट पर्यंत आपण पट्टीच्या सहाय्याने मोजू शकतो, कशा सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने। पण याच्यापेक्षा जर छोटं मोजायचं असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, वर्नियर कॅलिपर, म्हणजे जे आपले पाईप्स आहेत किंवा रिफिल्स आहेत, पेन्स आहेत किंवा ज्या ज्या अशा छोट्या गोष्टी आहेत यांची डायमीटर रेडियस वगैरे जे मोजण्यासाठी जे ऍपरेटस वापरलं जातं त्याला म्हटलं जातं वर्नियर कॅलिपर, किंवा स्पियर बॉब असतील, छोट्या छोट्या ज्या गोट्या वगैरे ज्या असतात, छोट्या गोष्टी ज्या असतात, हा ऑपरेशन्समध्ये आपले जे मेडिकल सर्जरीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो। कशा पद्धतीने, तर कसं ऍपरेटस आहे हे सुरुवातीला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। तर या ठिकाणी या पद्धतीचं ऍपरेटस असतं, इथे एक असा विंडो असतो, इथे पट्टीसारखं स्केल असतं, त्या स्केलला आपण काय म्हणूया, मेन स्केल, पट्टीच म्हणा 12-13-15 सेंटीमीटरची, जसं सेंटीमीटरमध्ये असणार आहे प्रॉपरली नाही काढत वेळ जाईल नाही तर ठीक आहे। आणि इथे असे जॉज असतात, इथे वरती पण असतात बरोबर, हे जे जॉज आहेत यांना इनर मेजरिंग जॉज म्हणतात, काय म्हणतात, इनर मेजरिंग, यांना काय म्हणतात, आउटर
असं का? कारण जर हा माझा पाईप आहे, सपोज हा जो पाईप आहे याची जर आतली डायमीटर जर मोजायची असेल तर मी काय वापरेल, हे इनर मेजरिंग वापरेल, आणि जर आउटर मोजायची असेल तर हे वापरेल, बरोबर। आता हे जे ऍपरेटस आहे याचा लिस्ट काउंट किती येतो पावर, याचा लिस्ट काउंट काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागतं, आधी मेन स्केलचा लिस्ट काउंट, आणि मग अशी मी पट्टीचा लिस्ट काउंट काढलाय तोच मेन स्केलचा असतो। पट्टीचा किती आहे 0.1 सेंटीमीटर, बरोबर। आणि त्याचबरोबर ह्या विंडो मध्ये परत छोट्या छोट्या अशा लाईन्स असतात, तो आपण एल सी मध्ये घेतो, म्हणजे एल सी इज इक्वल टू काय, मेन स्केल, आणि हे जे स्केल आहे याला म्हटलं जातं व्हर्नियर स्केल, ठीक आहे, याला काय म्हटलं जातं व्हर्नियर स्केल। मग टोटल डिव्हिजन, टोटल डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल, टोटल डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल किती असतात, 10 असतात त्या। आता ते कसं मोजायचं ते आता मी तुम्हाला सांगणार नाहीये, ज्यावेळेस प्रॅक्टिकल फिजिक्सला येतात त्यावेळेस सांगेन, फक्त लिस्ट कोण काढून दाखवतो। म्हणजे 10 डिव्हिजन्स असतात आणि पट्टीचा लिस्ट कोण किती आहे 0.1 सेंटीमीटर, मग याला जर डिवाइड केलं तर हा किती 0.01 सेंटीमीटर पर डिव्हिजन, 0.01 सेंटीमीटर लिहिलं तरी चालतं। म्हणजे मग याचा जो लिस्ट व्हॅल्यू आहे, म्हणजे किती स्मॉल साईज पर्यंत मोजू शकतो आपण, त्याला जर कन्वर्ट केलं 10^2 किती 1 2 - 2, बरोबर, हा, आणि इंटू सेंटीमीटर म्हणजे किती मीटर मध्ये गेलं, 10^2 - 2 मीटर म्हणजे किती 10^-4 मीटर पर्यंत ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण मोजू शकतो। मग असे किती होतं 10^-3, आता किती मागे गेलो आपण, अजून किती छोट्या ऑब्जेक्टकडे गेलो, निगेटिव्ह मध्ये गेलो छोटं होत चालतं ना, तर 10^-4 कशा सहाय्याने, व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने। आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय पहा, दुसरं ऑब्जेक्ट, सॉरी दुसरं इन्स्ट्रुमेंट कुठलं आहे ते, मायक्रोमीटर स्क्रू गेज, ठीक आहे। आता हे जे मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे याच्यात ते व्हर्नियर स्केल मेन स्केल येतं, पण इथे कसं येतं पहा, इथे एक इनर सिलेंडर असतो असं, इथं काय असतो इनर सिलेंडर, इथे याला असं या पद्धतीचं ॲडजस्टमेंट असतं, इथे एक स्क्रू असतो मूव्हिंग स्क्रू असतो, इथे सपोर्टेड स्क्रू असतो, याला स्टड्स म्हणतात, हा मूव्हिंग असतो, आणि याला असा आउटर सिलेंडर असतो, सॉरी याला काय असतो असा आउटर सिलेंडर, इथे असे रीडिंग असतात, आणि हे जे आतला जो सिलेंडर असतो याला म्हणतात व्हर्नियर किंवा सर्क्युलर स्केल, याला काय म्हणतात सर्क्युलर स्केल, आणि जे इनर याला मेन स्केल म्हणतात, याला काय म्हणतात मेन स्केल। मेन स्केल म्हणजेच काय, पट्टी असणार आहे, मेन स्केल म्हणजेच काय पट्टी, म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर असे व्हॅल्यूज असणार आहेत, बरोबर। म्हणजे मग मेन स्केलचा लिस्ट काउंट किती 0.1 सेंटीमीटर, आणि हे जे सर्क्युलर स्केल आहे याच्यावर टोटल नंबर ऑफ डिव्हिजन असणार आहे 100। आता व्हर्नियर मध्ये किती होत्या 10, हा याच्यात किती आल्या 100, हे लक्षात घ्या फरक। मग आता एल सी काढायचं म्हटल्यावर काय घेणार आपण, मेन स्केल पीच, पीच किंवा स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल, पीच त्याला पीच म्हणतो, किंवा स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल असं म्हणतो आपण, टोटल डिव्हिजन ऑन व्हर्नियर किंवा सर्क्युलर स्केल किती 0.1/100, आता मागाच्यापेक्षा जास्त एक 0 येईल, म्हणजेच किती 0.001 सेंटीमीटर, म्हणजे कन्वर्ट जर केलं 10^-3 सेंटीमीटर म्हणजेच किती 10^-5 मीटर, म्हणजे मागाच्या पेक्षा एक ने अजून निगेटिव्ह मध्ये गेलं, म्हणजे 10^-5 मीटर पर्यंत, किती 10^-5 मीटर पर्यंत आपण काय करू शकतो कन्वर्जन्स करू शकतो। तर या गोष्टीची तुम्ही या ठिकाणी काय करायची दखल घ्यायची, तुमच्या लक्षात आलं असेल की व्हेरी स्मॉल ऑब्जेक्टची मेजरमेंट याच्यामध्ये कशी करायची, ठीक आहे।
त्यानंतर मास मेजरमेंट ऑफ मासचा पॉइंट येतो, त्याच्याबाबत छोटस सांगतो. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ मास मध्ये मेजरमेंट ऑफ मास मध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याच्यात काय येणार आहे पहा व्यवस्थित, की हा कार्बन 12 ला ऍटम आहे त्याचा 1/12 पार्ट चा जे मास असत 1/12 पार्ट हा त्याला आपण काय म्हणतो वन ऍटॉमिक मास युनिट 1 AMU. आणि 1 AMU इज इक्वल टू किती असत 1.66 10^-27 kg. 1.66 इंटू 10^-27 kg हे लक्षात ठेवायचं यासाठी फक्त, याच्यात काही जास्त कन्फ्युजन करत नाही, हे काही जास्त सांगत नाही. नंतर मेजरमेंट ऑफ टाइम, जे गरजेचं आहे त्याच्याकडेच आपण जास्त ध्यान देणार आहे. मेजरमेंट ऑफ टाइम, ऑब्व्हियसली मेजरमेंट ऑफ टाइम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वन सोलर डे म्हणजे काय, वन नून टू अनदर नून, त्याला आपण किती मेजर करतो 24 आवर मध्ये. वन डे मीन्स काय 24 आवर्स, बरोबर. हा आणि 1 आवर इज इक्वल टू किती 60 मिनिट्स. ठीक आहे, त्यानंतर 1 मिनिट इज इक्वल टू किती 60 सेकंड्स. ठीक आहे, मग वन डे जर आपण सगळ्यांचं कन्वर्जन केलं 24 × 60 × 60 म्हणजे एका डेचा किती पार्ट आहे तो 1 सेकंड म्हणजे ते काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर ती व्हॅल्यू किती येणार आहे 86,400 सेकंड्स. म्हणजे वन डे म्हणजे 1 सेकंड इज द पार्ट ऑफ 1/86,400, बरोबर. तर या पद्धतीने आपण टाइम मेजरमेंट करतो, याच्यात पण काही जास्त सांगत नाही, बरोबर. म्हणजे सीजीएम ऍटमचे व्हायब्रेशन जे होतात 9.1 × 10^9 हा एवढे जे व्हायब्रेशन्स होतात त्या व्हायब्रेशनमध्ये 1 सेकंड कम्प्लीट होतो. किती सेकंड कम्प्लीट होतो 1 CGM ऍटमसाठी, त्याला आपण 1 सेकंड म्हणतो. याच्यापेक्षा याच्यात जास्त काही सांगत नाहीये. ठीक आहे, तर आता आपल्याला नवीन पॉईंट जायचं आहे, त्याचं छोटासाच आपण पार्ट पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय पाहणार आहोत ते लक्ष द्या, मोठा पॉईंट आहे, फक्त त्याची सुरुवात पाहणार आहे, एक छोटस एक्झाम्पल देऊन थांबणार आहे आपण. डायमेन्शन्स काय पाहणार आहे आपण, डायमेन्शन्स हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. अँड डायमेन्शनल अनालिसिस, डायमेन्शन्स अँड डायमेन्शन अनालिसिस, बरोबर. आता मग डायमेन्शन अनालिसिस किंवा डायमेन्शन्स म्हणजे काय, आपल्याला ज्या डिराइव्ड क्वांटिटीज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ फंडामेंटल फंडामेंटल क्वांटिटी और त्यांना आपण काय म्हणतो बेसिक क्वांटिटी, बरोबर. म्हणजे डेटा क्वांटिटी जर आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी मध्ये एक्सप्रेस करायचं असतील तर त्या कशा साहाय्याने आपण एक्सप्रेस करतो, डायमेन्शनच्या साहाय्याने, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण काही सिम्बॉल्स यूज करतो, म्हणजे लेंथसाठी काय, लेंथसाठी एल, मासाठी एम, बरोबर, टाइमसाठी टी, त्याच्यानंतर आपलं जे करंट आहे त्यासाठी एम्पियर, त्यानंतर आपलं जे टेम्परेचर आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी केल्विन के,
किंवा ल्युमिनन्स आहे, लाईट इंटेन्सिटी. त्याच्यासाठी सपोज सी म्हटलं कॅन्डेलाचा आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सला मोल म्हटलं, कारण त्याला पूर्णच वापरावं लागतं. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, आपण डायमेन्शन्स दाखवू शकतो. मग डायमेन्शनची ऍक्च्युअल डेफिनेशन आपल्याला पाहिजे अशा प्रकारे, आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. ठीक आहे, द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न फिजिकल कन्सर्न फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटी. ओके, डेफिनेशन म्हणूया कशाची, डायमेन्शनची. कशाची डेफिनेशन, डायमेन्शनची. काय मग, द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी dimensions of physical quantity, dimensions of the physical quantity are the powers to which are the powers to which the concern concern fundamental quantities concern fundamental quantities sorry fundamental units concern fundamental units concern fundamental units raise in order raise in order to obtain the units of physical quantity units of physical quantity. मग आता ह्या फंडामेंटल क्वांटिटीज नाही आणि आपल्याला फिजिकल क्वांटिटीचे काय करायचे, युनिट्स मिळवायचे. मग जसं की आपण एक्झाम्पल पाहिलं, आता एक्झाम्पल्स घेऊया. डेफिनेशन वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, ओके. सो आता एक्झाम्पल सांगतोय. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल काय येणार सर, सिम्पल एक्झाम्पल सांग. एरिया बरोबर म्हणजे काय, लेंथ स्क्वेअर बरोबर. म्हणजे आता डायमेन्शन आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी मध्ये डिस्क्राइब करायचं. एरिया, डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू काय, स्क्वेअर बॉक्स मध्ये घ्यायचं. मास आहे का, किती आहे, झिरो. एल स्क्वेअर आहे ना, लेंथ किती वेळा आहे, दोन वेळा. त्याला काय म्हणायचं, एल स्क्वेअर किंवा टी झिरो. टाईम आहे का, नाही. म्हणजे पॉवर्स दाखवायचे, जेवढ्या वेळा ती क्वांटिटी त्या ठिकाणी असेल तिथ्या पॉवर फॉर्म मध्ये दाखवायचे. हे झालं एरिया. मासच व्हिलॉसिटी, व्हिलॉसिटीसाठी हे युनिटच्या सहाय्याने सुद्धा दाखवू शकता किंवा फॉर्म्युलेच्या सहाय्याने. मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे पुढे पुढे, बऱ्याचशा क्वांटिटीज आपण पाहणार आहे या ठिकाणी. इज इक्वल टू काय, मग या ठिकाणी जर आपण पाहिलं, व्हिलॉसिटी म्हणजे काय, लेंथ अपॉन काय, टाइम बरोबर. लेंथसाठी काय, एल वन, लेंथ एकदा आहे म्हणून पॉवर किती घेतला, वन. आणि टाइम काय, एकदा आहे म्हणून टी वन, टेरेस टू वन पॉवर घेतला बरोबर. हवरती आला न्युमरेटरला, तर डायमेन्शन्स काय येतील, मास आहे का, नाही. एम झिरो, एल वन आणि टी मायनस वन रेसिप्रोकल फॉर्ममध्ये. तर या पद्धतीने तुम्ही डायमेन्शन्स काय करू शकता, फाइंड करू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या आधारित असणारे बरेचसे एक्झाम्पल्स पाहूया आणि त्यानंतर पुढे आपण डायमेन्शनल अनालिसिसकडे जाऊया. लगेच नाही पण आपण एक 100 क्वांटिटीचे डायमेन्शन्स, 100 नाही पण एक 50-60 क्वांटिटीचे डायमेन्शन आपण काय करणार आहे, तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे. तुम्हाला काही लेक्चरमध्ये अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, आवडला असेल तर कॉमेंट पण करा. आणि त्याचबरोबर काही अडचणी असतील तर व्हॉट्सअपला माझ्या नंबरला तुम्ही मेसेज पण टाकू शकता.
त्यानंतर आता गुगल क्लासरूमवर काही लोकांना प्रॉब्लेम होता तर तिथेही व्हिडिओ शेअर्स केले आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही अडचणी मांडू शकता संकोचपणे न घाबरता, काय असेल ते सांगायचं. ओके, थँक्यू.